वाहतूक पोलिसांची कारवाई आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागात पोलिसांतर्फे कारवाई सुरू झाली होती. 8 नोव्हेंबर रोजी 1000 आणि 500 नोटा बंदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता तेव्हापासून वाहतूक विभागाच्या वाहन तपासणीमध्ये शिथिलता जाणवत होती. काही मुख्य रस्त्यावरच वाहनांची तपासणी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. नोटाबंदीच्या निर्णयाचा 15 दिवसांनंतर नोटाबंदीचा परिणामही काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. त्यामुळेच की काय आज वाहन पोलीस विभागाच्या वतीनं शहरातील ठिकठिकाणी चौकात आज सकाळपासूनच अचानक वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अचानक राबवण्यात आलेल्या वाहन तपासणीमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं.